नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पदार्थाची गुणवैशिष्ट्ये म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस हा 12वा पाठ शिकणार आहोत. पदार्थांच्या अवस्था कोणत्या, ऊर्ध्वपातन म्हणजे काय, प्रभाजी उध्वपातन म्हणजे काय, यांसारख्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर मग मित्रांनो, पदार्थाच्या अवस्था कोणत्या आहेत? स्थायू म्हणजे सॉलिड, द्रव म्हणजे लिक्विड आणि वायू म्हणजेच गॅस या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत हे तुम्हाला माहीत आहे. सामान्य तापमानाला तांबे हे स्थायू रूपात असते तर ऑक्सिजन वायू रूपात असतो हेही तुम्ही पाहिले आहे. या अवस्थांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट पदार्थाच्या अवस्थांचे एकमेकात रूपांतरण घडून येत असते. मित्रांनो, पदार्थातील ऊर्जेवर म्हणजेच एनर्जीवर पदार्थाची अवस्था अवलंबून असते. या ऊर्जेत बदल केल्यास म्हणजेच पदार्थाला उष्णता दिली किंवा पदार्थ थंड केल्यास पदार्थाची अवस्था बदलते. स्थायू पदार्थाला उष्णता दिली की स्थायूचे रूपांतर द्रवात होते, तसेच द्रव पदार्थाला उष्णता दिली तर त्याचे रूपांतर वायूत होऊ शकते. आता आपण एक प्रयोग करूया. एक मेणबत्ती म्हणजे कॅन्डल घ्या, ती पेटवा आणि तिच्या अवस्थांच्या रूपांतराचे निरीक्षण करा. मेन म्हणजे वॅक्स हे अवस्थाच्या बदलाचे परिचित उदाहरण आहे. बाष्पीभवनात म्हणजेच इव्हॅपोरेशन मध्ये द्रवाचे रूपांतर वायूत होते, तर गोठण क्रियेत म्हणजे फ्रीजिंग मध्ये द्रवाचे रूपांतर स्थायूत होते, तसेच संघनन क्रियेमध्ये म्हणजेच कंडेन्सेशन क्रियेमध्ये वायूचे रूपांतर द्रवात होते. तर मग आता मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की हे रूपांतरण नेमके कोणत्या तापमानाला सुरू होते. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आता आपण पुढील अभ्यासाला सुरुवात करूया. मित्रांनो, रूपांतरण समजण्यासाठी द्रवणांक आणि उत्कलनांक हे समजणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक पदार्थाचे द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉइंट आणि उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉइंट हे विशिष्ट असतात. ज्या तापमानावर एखाद्या पदार्थाचे स्थायूतून द्रवात अवस्थांतर होते म्हणजेच सॉलिड स्टेटमधून तो पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये जातो, त्याला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात. आपल्याला माहितच आहे की बर्फाचा द्रवणांक हा 0 डिग्री सेल्सिअस आहे, तर लोखंडाचा 1535 डिग्री सेल्सिअस इतका आहे. ज्या तापमानावर द्रव पदार्थ वायू अवस्थेत जातो तो त्या पदार्थाचा उत्कलनांक होय. पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस तर लोखंडाचा 2750 डिग्री सेल्सिअस इतका आहे. बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन. बाष्पीभवन क्रियेतही द्रवाचे रूपांतर वायूत होते, मात्र बाष्पीभवन ही क्रिया कोणत्याही तापमानाला घडून येते आणि द्रवाच्या पृष्ठभागावर घडते. पाऊस पडल्यानंतर काही वेळाने रस्त्यावरील पाण्याची वाफ होते हे तुम्ही अनुभवले असेल. वारा आणि उच्च तापमानामुळे बाष्पीभवन क्रियेचा वेग वाढत असतो. मित्रांनो, आज आपण एका नवीन संज्ञेचा अभ्यास करणार आहोत. ती संज्ञा म्हणजे ऊर्ध्वपातन म्हणजेच डिस्टिलेशन. तर मग ही ऊर्ध्वपातन म्हणजे काय हे आता जाणून घेऊया. एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापवून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपातन म्हणजेच डिस्टिलेशन प्रोसेस असे म्हणतात. हे करून पहा. एका गोल चंबूमध्ये थोडे मीठ विरघळलेले पाणी घ्या. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या सर्व प्रयोगाची रचना करा. चंबूला 2 छिद्रे असलेले बूच लावा. एका छिद्रातून तापमापी तर दुसऱ्या छिद्रातून एक काचेची वाकडी नळी जाऊ द्या. काचेच्या नळीला जोडलेल्या रबरी नळीचे दुसरे टोक संगणनीच्या नळीला जोडा. संगणनीच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा रबरी नळी जोडा आणि ती चंचू पात्रात सोडा. आकृतीनुसार प्रयोगाची मांडणी करा. पण मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की या संगणनीची रचना नेमकी कशी असते. याचा अभ्यास आपण आता पुढे करूया. संगणनी म्हणजे कंडेन्सर. काचेच्या नळीभोवती एका मोठ्या व्यासाची काचेची नळी असते. तिच्या आत थंड पाणी जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी 2 वेगळे मार्ग असतात.
जेणेकरून तिच्यातून थंड पाण्याचा प्रवाह सतत वाहत राहील. तर मग आता प्रयोगाच्या शेवटी काय दिसते? तंबूतील सगळ्या पाण्याची वाफ झाल्यावर चंचुपात्रात म्हणजे बीकर मध्ये ऊर्ध्वपातीत शुद्ध पाणी तर चंबूत द्रावणातील मीठ शिल्लक राहील. मिठागरातील मिठाच्या पाण्यातून मीठ मिळवण्यासाठी बाष्पीभवन किंवा ऊर्ध्वपातन यापैकी तुम्ही कोणती पद्धत निवडाल? बाष्पीभवन, कारण ऊर्ध्वपातन क्रिया कमी पाण्यासोबत केली जाते, परंतु समुद्राचे पाणी तर खूपच जास्त असते, त्यामुळे ही क्रिया करणे सोयीस्कर नसते. म्हणून बाष्पीभवन क्रियेचा या ठिकाणी वापर करण्यात येतो. मित्रांनो, आता आपण एका नवीन संज्ञेचा अभ्यास करूया. ती संज्ञा म्हणजे प्रभाजी ऊर्ध्वपातन, म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळलेले असतील तर ते वेगळे करण्यासाठी प्रभाजी ऊर्ध्वपातन वापरतात. तेल विहिरीतून मिळालेल्या खनिज तेलात पेट्रोल, केरोसिन, डिझेल इत्यादी घटक असतात. खनिज तेलातून घटक पदार्थ प्रभाजी ऊर्ध्वपातनाने वेगळे करतात. कमी उत्क्रमणांक असणारा पदार्थ या पद्धतीने सर्वात प्रथम मिळतो. खनिज तेलातून घटक पदार्थ प्रभाजी ऊर्ध्वपातनाने वेगळे करतात. यापैकी पेट्रोल हे अत्यंत ज्वालाग्रही असून त्याचा उत्क्रमणांक सगळ्यात कमी असतो. त्यानंतर नॅप्था, केरोसिन, डिझेल असा क्रम लागतो. खनिज तेलाला तापवल्यानंतर सर्वात आधी त्यातील पेट्रोलची वाफ होते. त्याचे संगणन होऊन ते वेगळे काढले जाते. त्यानंतर त्या तापमानावर इतर घटक पदार्थ वेगळे करता येतात. थोडक्यात, प्रभाजी ऊर्ध्वपातनासाठी आवश्यक असणारा उत्क्रमणांकातील फरक खनिज तेलातील घटक द्रवात असल्यानेच ते शक्य होते. तर मग मित्रांनो, आपण या पाठात काय शिकलो? पदार्थाचे द्रवणांक आणि उत्क्रमणांक ठराविक असतात. एखाद्या द्रावणातून द्राव्य आणि द्रावक यांना ऊर्ध्वपातन क्रियेने वेगळे करता येते. भिन्न द्रव पदार्थांच्या उत्क्रमणांकात उल्लेखनीय फरक असल्यास प्रभाजी ऊर्ध्वपातनाने ते मिश्रणातून वेगळे करता येतात. मित्रांनो, आपण या पाठात पदार्थाच्या अवस्था कोणत्या, ऊर्ध्वपातन म्हणजे काय, प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजे काय यांसारख्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.